कोविड सेंटरचा कोरोना रुग्णांसाठी अनोखा उपक्रम। नमस्कार, मी मावळ टाइम्स न्यूज प्रतिनिधी भारती गायकवाड। तुम्ही आता गेल्या 7 ते 10 दिवसापासून मनशक्ती प्रयोग केंद्राची काही मनशक्ती प्रयोग केंद्राची मागच्या 8-7-8 दिवसापासून एक एक दिवसाची लेक्चर्स म्हणा किंवा विवेचन ऐकताय किंवा आपण जे संवाद साधतो ते ऐकताय, ते ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं किंवा काय मनोधैर्य मिळालं किंवा काय जे काय तुम्हाला सांगता येईल ते? याच्यामध्ये ना समाधान खूप वाटते। तुम्ही जे सांगताय ना त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय आणि जे व्यायाम सांगताय ना ते पण करतोय मी। बरं, काही मध्ये व्यायाम वगैरे योगासन किंवा छोटे व्यायाम दाखवले गेले त्या संबंधी काका म्हणतात हो ते व्यायाम करतोय ना मी, ते पण चालू आहे, अतिउत्तम वर्जन मिळते ना। हो दादा, तुमचं नाव काय? तुमचं नाव काय दादा? माझं नाव संतोष वाळ। मनाची शांती मिळते, एक मनाला एक सकारात्मक विचार मनामध्ये असते की कोविडला मी कोविड फाईट करून मी सकारात्मक दृष्टीने मी लवकर बरावून घरी जाऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं? मला खूप म्हणजे जेव्हा अरे खूप टेन्शन होतं, आता काहीच टेन्शन वाटत नाही, खूप बरं वाटतं, रिलॅक्स वाटत। माझं नाव ज्योत्स्ना कांबळे आहे। आले त्यावेळेस खूप घाबरलो होतो आम्ही सगळे, पण हे रोज लेक्चर ऐकून वगैरे मन एकदम पॉझिटिव्ह झालं आणि फ्रेश वाटतं, मनातली जी भीती ती सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते। तुम्हाला अशा प्रकारचं पुढे ऐकायला आवडेल की नाही? हो नक्की। आपल्या केंद्रात तुम्ही मनशक्ती केंद्राला जसं जे उघडेल आता जसं तो लॉकडाऊन कालावधी संपून जेव्हा उघडेल तेव्हा जरूर भेट द्या। नक्की, हो थँक्यू। या दादा, आपलं नाव सांगा, आपल्याला काय वाटतं? माझं नाव सिद्धार्थ कांबळे। सर्वप्रथम मी मनशक्ती केंद्राला आभार व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे आम्हाला एक असं वाटतं की नैसर्गिक शक्ती आम्ही साक्षात अनुभवत असतो। ती शक्तीचं रूपांतर आपण म्हणतो ना की पहिलं मनावर बिंबवलं तर त्याचा परिणाम शरीरावर होतो, मग आपल्याकडनं कुशल कृत्य वगैरे घडतात आणि त्याचा परिणाम आपल्याला सुख म्हणून भेटतो, हे प्रत्यक्ष तिथं मला अनुभवायला मिळतं आणि खरंच हे नॅचरल फिलिंग अशी वाटते। आता आपण काय काय वेळेस म्हणतो, काय काय वेळेस आपलं वाटतं बोरिंग चाललंय असं म्हणतो, पण इथं प्रत्यक्ष एक सत्यता अनुभवायला मिळते, ती मला मनशक्ती या केंद्राच्या मार्फातून अनुभवायला भेटली। थँक्यू, धन्यवाद। काढा दिलाय तर सर्व कोविड सेंटरचे बंधू भगिनी, चांगल्या सोयी सुविधा व खेळीमेळीचे वातावरण यामुळे रुग्णांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती कमी होऊन मनोबल वाढत आहे। यामुळे रुग्ण लवकरात लवकर कोरोनामुक्त होत असल्याचे डॉक्टर व रुग्णांकडून सांगितले जात आहे। टाकवे येथे असलेल्या समुद्र कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी हास्य विनोद, गायन, मनशक्ती प्रबोधन, प्रवचन अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा मानसिक ताण कमी करून उपचार केले जात आहेत। सबकी सर कहते हैं मैडम जब सफेद कलर की साड़ी पहनती है, जोर से सर, जब मैडम सफेद कलर की साड़ी पहनती है, वाह वाह क्या खूब लगती है। सर ऐसा सांगता था, वाह वाह, जब तुम सफेद कलर की साड़ी पहनती हो क्या लगती हो, और जब माथे पे लाल टिकिया लगाती हो, सर वाह वाह, पूरी एम्बुलेंस नजर आती है।